नमस्कार सगळ्यांना। तर आज आमची इथली दिवाळी दुर्गादेव उठणार आहे, म्हणजे असं विसर्जन आहे। तिकडचं जाऊ, तिकडचं सगळं शूट घेऊ आम्ही। आणि आज पंगत सुद्धा आहे। पंगत मध्ये काय काय तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये। पण काय झालेलं आहे की अचानक आम्हाला शूट घ्यायला जाणं होतं आणि आमच्या फोनमधली चार्जिंग संपून गेली, म्हणून कारण लाईट बी नव्हती, त्याच्यानं काय शूट घेता नाही आली। पण जे काल की मोबाईलची चार्जिंग संपून गेली आणि आम्हाला व्हिडिओ सुद्धा घेता नाही आला, म्हणलं जाऊ द्या। तर मला आमच्या आडी पंगत होती, तर पंगतमध्ये शिरा होता मुगात जायचा, वांग्याची भाजी होती, पापड होता, भात होता आणि पुऱ्या होत्या। तर अशी काय आमची पंगत झाली होती। आणि हा आम्हाला सगळ्याला सगळ्या बायाला आमच्या येतात सगळ्याजणांना, आमच्या येतात नाही तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना साड्या भेटल्या। तर आता ही मला भेटली होती म्हणून मी नेसली, आणि बाकी आमच्या घरच्यांना सुद्धा भेटल्या। तिघी सासूवाऱ्याला तीन साड्या भेटल्या आणि आमच्या येतातल्या सगळ्या बायांनी सारख्या म्हणजे ज्या ज्या ज्यांना त्यांना साड्या भेटल्या त्यांनी त्या साड्या नेसल्या। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार त्या कोणकोणची साडी नेसली म्हणून। तर आता मी जाते देवी शशी, कारण आमची देवी चालली आता घरी, आता 12 महिन्याचं येणार आहे। तुम्हाला तर तिकडं थोडासा शूट घेऊया। आणि शिरा कसा केला तर व्हिडिओ टाकते मी पुढे तुम्हाला। आणि सोनच्या पप्पा तेवढा शूट आला, बाकी आम्हाला काय घेता नाही आला कारण आमचा फोन स्विचा फोन गेला म्हणूनच। तर आता आम्ही जातो आम्ही आणि तिकडे शूट घेतो। आणि आमच्या दुर्गादेवी सुद्धा तुम्हाला दाखवतो कशी इथं। आणि आज आखरी दिवस आहे, तर आता विचार चालली जाईल, आज आखरी आरती आहे। आणि सध्या जेवण करून आलो आम्ही, तुम्हाला चला तिकडे तुम्हाला दाखवते मी कशी आहे काय मूर्ती तर। आणि गरबा सुद्धा खेळतात तिकडे बायका, पण सहसा घेता नाही आला मला व्हिडिओ, म्हणून मी काय घेतला तर घेणं तर घेणार नाही कारण की कोणाला शरम पडते म्हणूनच। तर चला आता मी तिकडे जाते, मग तुम्हाला थोडंसं शूट घेते। कालू लागना जरा का100 रुपये किलो शिऱ्याची मजुरी आहे तेवढी ते सांगलं की बा 400 लोक आहेत, आम्ही 50 लोक शिल्लक बनवून एकदम चालू। आम्ही तर सांगून देऊ की बा 50 शिल्लक शिरा बनवायचं काम पडलं तर मग तेल थांबलं पडेल ना नपूर कधी आली तर। माल बनवून तुमचा कधी 90 किलो म्हणजे लोक कसे आहेत चांगला बनला तर तेच खाऊ। तर बघा आता काय असं घेऊ टॅक्टर आलेले, तुम्ही म्हणजे ट्रॅक्टरमध्ये काय देवी आहे का? तर नाही देवी नाही ट्रॅक्टरमध्ये, ट्रॅक्टरमध्ये स्वयंपाक केला तर आपण ते भांडे घेऊन जायला चालू आहे। तर पोरं जेम आता ती जेम आता करते, आमच्या येतात सगळे जण जमा झाले कारण की संध्याकाळी टाइम होता। आम्हाला वाटलं की देवीच उठली का, की इतक्या लवकर कसं काय उठली, आणि ती म्हणजे येतात ती देवी अशी असं वाटलं आम्हाला, पण तसं काहीच नव्हतं। त्याच्यात होते फक्त आपले जे स्वयंपाकाचे भांडे होते तेच होते। ते बघा सगळे पोरं चालले घेऊन, आणि जेम आता जे माता करत होते तिला काही खरं नाही लेकरायचं, वेळ लेकर बी काही आहे, सगळे भांडे घेऊन चालले ते ट्रॅक्टरमध्ये, जे जे त्यांना स्वयंपाकाला लागले तेवढे सगळे तिकडे घेऊन गेले आणि जे माता करत गेले। तर बघा अशा काही रीतिकाने बस, आणि पाहिजे आमचा बाबू सुद्धा आहे गुलाब यायचा, जो का सुद्धा बांधणं पडतो अशा काही बसवल्या। आणि पाया पोरी आहे इथं सोनल, आणि आमच्या घरी काय बसवलं नाही, आणि यांना तुम्ही ओळखताच, यांना पण विसरणार आहे की नाही। तर बघा अशा काही साड्या भेटल्या, माझ्या देराणीला सुद्धा भेटली ती साडी, आजचा पाहते नाही आला का यावाय। आणि या दोघी मला ऐकली की मॅचिंग साड्या भेटल्या, यावा जरा तुझी साडी पाहू आम्हाला कशी येतं। हा मायलेकडे सेम टू सेम भेटल्या, म्हणजे यांनी पहिले सल्ला केला की आम्हाला मॅचिंग आल्या पाहिजे म्हणून। हे बघा, आणि आमच्या घरच्या सुद्धा दाखवत तुम्हाला,
आणि मी एकटीच आहे आमच्या याट्यामध्ये, मला चालक साडी भेटली, बाकी सगळ्या सेम भेटल्या आहे की नाही मग, सगळ्या सारख्या साड्या भेटल्या, मला चालक भेटली काहून काय सांगा. आणि इकडे काय चालू आहे, काय सांगा काय चालू आहे. तर चला मी माझ्या सासूबाईची सुद्धा तुम्हाला साडी दाखवते आणि सारिकाची सुद्धा दाखवते. यांच्या तर बघितलं तर मी अजून खूप साऱ्या बाया आहे. आता मंदिरात जाते मी तिकडे, त्या कधी व्हिडिओ आला तरच व्हिडिओ घेते, तसं काय घेत नाही मी, कोणा बळजबरी नाही आहे. आणि बाबा माझी सासूबाई सुद्धा आली, म्हणजे आत्या सुद्धा आला. आता या आता तुम्ही साडी पाहू द्या, हे बघा हे पा हे आता साडी. अशा काही आहे, सगळ्या सारख्याच भेटल्या होत्या, फक्त मी चालल्या की भेटली मला. आणि दोन एक जणी मला सोबती आहे, त्या काही त्यांनी घरी नाही त्या कोणी म्हणून. तर ह्या सगळ्या बायका आहे सारख्या, समजा समजा सगळ्या सारख्या वारख्याच आहे. आणि त्याच्यात काही माझ्या काकू आहे, तर काही मावशी आहे, तर काही ताई आहे, तर आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या सारख्या साड्या नेसल्यात आम्ही सगळ्या जणांना. असं आम्ही हे केलं आणि मी ज्यांच्या पाया पडणार त्या माझ्या सासूबाई आहे, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असणार, त्या मी राहते आहे, त्याने मी माझ्या व्हिडिओत त्यांना तुम्ही नक्की ओळखत असणार आहे. तर बघा असं काही हे आहे ट्रॅक्टर, आणि ट्रॅक्टरमध्ये आपली देवी जाणार आहे घरी, म्हणजे विसर्जन आहे आजचं, तर विसर्जन करायसाठी. तर 5-6 वाजता ट्रॅक्टरची पूजा करता, तसं की यांनी केली, मी सुद्धा केली होती. आणि असं करणंच पडतं म्हणता, माग आपली देवी ट्रॅक्टरमध्ये बसा राहिलेली, आणि 5-6 वाजता केलीच पाहिजे असं म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे. आणि सगळ्याजणी करता, आणि खूप आवाज होता, सुद्धा गोंधळ गोंधळ होता म्हणून मग थोडस करता. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असणार, तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळ्या बायकाच्या साड्या सारख्याच असणार आहे, म्हणजे सारख्या म्हणजे 2-3 प्रकार साड्या आहेत, पण सेम सेमच आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. कारण की आम्हाला सगळ्या भेटल्या होत्या ना, सगळ्याजणी सारख्या साड्या भेटल्या होत्या, पण माझ्यासारखी साडी एकाच बायला होती, म्हणजे आम्ही दोघीच जणी होतो पुरायच्या याच्यामध्ये, कारण आम्हालाच वेगळ्या भेटल्या होत्या. बघा सगळ्याजणी पूजा करून घेतली ट्रॅक्टरची, आणि येतात सगळ्याजणी. आम्ही असं म्हणलं होतं की आपण जेव्हा देव विसर्जन करू की तेव्हा आपण की सगळ्या मॅचिंग मॅचिंग साड्या घालून घेऊ म्हणूनच घातल्या होत्या सगळ्यांनी सेम सेम. पण 5-6 वाजता ट्रॅक्टरची पूजा केली आणि आपली देवी चालली. आता सगळेजण दिसत होते, खूप सारा गोंधळ होता आणि ट्रॅक्टर बी चालू होतं, म्हणजे डीजेचा आवाज चालू होता ना, मग काही आम्हाला हे करता नाही आलं, त्या गाण्याचा सगळा आवाज आला असता. आणि या माझ्या सासूबाई आहे, जसं तुम्ही बघितलं अशी मीरा आत्या, ह्या सहसा व्हिडिओमध्ये असतात आपल्या, यांना आवडतं म्हणून यांना मी जास्त व्हिडिओमध्ये घेत असते. आणि नाही घेतलं की आम्हाला आम्हाला घेत नाही म्हणूनच यांना व्हिडिओमध्ये घेते मी. तर बघा अशा काही आहे या बायकापासून. दीपाली सुद्धा आहे, आपली रितिका सुद्धा आहे, सारिका सुद्धा आहे, सगळ्याजणी बसलेल्या आहेत व्हिडिओ याच्यामध्ये, सगळ्याजणी जमा होईल म्हणून सुद्धा आहे. आणि ती मागं आपली दुर्गादेवी बसून चालू आहे. तर सगळ्या बायांनी गारवा सुद्धा खेळतात तिथं. आणि पाहे गोमतीर शिपवा लागले, म्हणजे ते शिपणंच पडतात विटाळ्या चांडायचं. विठ्ठल आहे ते तुम्ही विठ्ठल ओळखत असणार आहे. दीपाली सुद्धा आहे. आणि आता दुर्गादेवी बसली आपल्या ट्रॅक्टरामध्ये, आणि ते सगळं सामान सुमान आपल्या, म्हणजे ते घटभट बसले होते, त्याचं धान्य ते सगळं सगळं देवीपासून आपल्या नदीत सोडायला चालले ना म्हणूनच. तर बघा सगळं सामान घेऊन लावलं आहे, आणि दुर्गादेवी बसली आपली याच्यामध्ये. आणि सगळ्यांनी यायनी बी सगळ्यांनी शर्ट सारखे घातले होते, जसे गणपतीच्या वक्ती आणले होते तसेच त्यांनी आता दुर्गादेवीच्या वक्ती आणायचे होते, त्यांनी आणले नाही वाटतं, सगळ्यांनी सारखे शर्ट सुद्धा घातलेले. आणि आता आपली दुर्गादेवी चाललेली आहे. हे पाहे दुर्गेश आहे, तुम्ही यांना ओळखत असणार आहे, खूप कॉमेडी बाज आहे, यांना खूप म्हणजे कॉमेडी करायला एक नंबर आहे आमच्या याट्यामध्ये. मग देहराचं नातं लागलं माझं म्हणून मी तुम्ही आम्ही घ्यायला लागले. आणि आमचे शेजारीच आहे ना म्हणूनच, एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं असणार तुम्ही ना. आणि हा व्हिडिओ सोनाला घेतला होता म्हणून ते सोनाचे खिजत होते सोनीले की तू व्हिडिओ घ्यायला आली म्हणून तिला खूप. तर असं काय आहे सगळ्या बायका बसत्या होत्या आणि बघू शकता सगळ्याजणी आहे. आणि आपल्या सोनाने शूट घेतला होता म्हणून थोडंसं प्रॉब्लेम आलेला, कारण की आणि बा आपली दुर्गादेवी सुद्धा चाललेली आहे. आणि सगळे आपल्या गावातले आहेत, जिथे गावातले कार्यकर्ता म्हणजे आपल्या गावातले इतके पुरुष मंडळी आहे ते सगळ्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या. कारण की या आज सोनमच्या पप्पाला मोबाईल दिला होता मी, आज म्हटलं आपल्या जेवढ्या गावातले हे पुरुष मंडळी त्यांना सगळ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे, मग त्यांनी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. तर तुम्ही कोणाला ओळखत असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, कारण की मला माहिती आहे जेवढे आपली यूट्यूब फॅमिली आहे ते आपले लांबून लांबून व्हिडिओ बघता. आणि असे काही आहे की ते आपल्या गावातले सुद्धा बघतात. कोणी आमच्या गावातल्या पुरुष मंडळीला कोणी ओळखतं का बघा, सगळेजण आले व्हिडिओमध्ये, कारण की म्हणलं घ्या थोडंसं त्यांना व्हिडिओमध्ये, त्यांचाही जरा खेळू द्या, फेमस सुद्धा त्यांना सुद्धा, त्यांनी सगळ्याला म्हणजे व्हिडिओमध्ये घेतलं होतं आपल्या. आणि अजून पहिलाच व्हिडिओ माझा की मी सगळ्याला व्हिडिओमध्ये घेतलं म्हणून,
आणि ते नको म्हणत होते पण तर ते नको घ्या थोडस, कारण की आपली दुर्गादेवी चालली आज घरी तर सगळेजण पुरुष मंडळ आहे तसे तर आपल्या व्हिडिओ मध्ये येतात ते, पण असे तर येतील म्हणून ते सगळ्याला व्हिडिओ मध्ये घेतील. तर असा काही बायकांना गरबा खेळला होता आणि आम्ही राहत आहे की यांचे खूप पाय दुखता म्हणून असं असं यांना जास्त फिरायचं डॉक्टर नाही सांगितलं होतं म्हणून यांना मला उभं केलं आणि सगळ्या बायकांना गरबा खेळला. तर दुर्गादेवी जाणारच होती लगेच तरी सगळ्याजणी म्हणलं चला गरबा खेळू, आणि 9 दिवस या बायकांना गरबा खेळला पण मी काय गेली नाही. मी आज आखरी दिवस होता म्हणलं चला जाऊ द्या आणि गरबा खेळू द्या. सगळ्यांना मिळून मिसळून गरबा खेळला बघू शकता. आणि मी राहताला मुद्दाम उभा केलं मधामध्ये कारण त्यांना जास्त फिरायचं नाही सांगितलं म्हणून, पण त्यांना खूप आवडतो गरबा खेळायला, पण आता नाही इलाज काय करसान. बरं आहे म्हणलं असं काय आहे गरबा खेळायला. थोडा आवाज असं सांभाळून घ्या कारण लेकरू आहे ना जवळ म्हणून थोडा आवाजच आहे. सगळ्याजण गरबा खेळ आणि तिकडं मुली सुद्धा गरबा खेळत होत्या आणि डीजे चालू होत होता. मला मायकोर करणं पडला कारण की त्याचा आवाज जास्त येत होता ना म्हणून थोडासाच मिळून टाकला पुढं गरब्याचा. सगळ्या बायका सारख्या सुद्धा गरबा खेळत होती आज. Thank you.